विश्वसनीय बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री आणि प्रत्येक बातम्यांचं अपडेट मिळवण्यासाठी आजच न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. नमस्कार, मी ज्योती, आपण पाहताय न्यूज 24 सह्याद्री. घेऊयात राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये. जागतिक महिला दिनादिवशी कल्याण पूर्वेतील एका बारच्या बाहेरील बाजूला असलेल्या काचेवर सावित्रीबाई फुलेंचं छायाचित्र लावण्यात आलं होतं, त्यामुळे कल्याण पूर्व शिवसेना महिला आघाडी उपशहर संघटक आशा रसाळ यांनी कार्यकर्त्यांसह या बारमध्ये धडक देत व्यवस्थापनास जाब विचारत दर्शनी भागातील सावित्रीबाई फुलेंचं चित्र काढण्यास भाग पाडलंय. त्याचबरोबर बार मालकाने आणि व्यवस्थापनाने दिलगिरी व्यक्त करून शिवसेना महिला आघाडीची जाहीर माफी मागितली आहे. मात्र अशा प्रकारे अवमान करणाऱ्या हॉटेल चालकांवर कारवाई करून गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येणार असल्याचं शिवसेना महिला आघाडी उपशहर संघटक आशा रसाळ यांनी सांगितलंय. विविध प्रोग्राम होते, तसंच रस्त्याने येताना जेव्हा आमच्या लक्षात आलं की त्या बारवरती सावित्रीबाई फुले यांचा मोठा म्हणजे पोर्ट्रेट लावलेला आणि आतमध्ये सर्व म्हणजे आम्ही मुद्दाम मी जाऊन बघितलं आतमध्ये काय आहे, तर तिथं सगळं म्हणजे अगदी त्या काचेला लागून जो टेबल होता तिथेही लोक दारूपीत होते. मग त्यामुळे हे अतिशय एकदम संतापजनक होतं. आम्ही तर त्यांना आमच्या पद्धतीने धडा शिकवलाच आहे, पण पुन्हा अशी चूक होऊ नये व महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातील थोर विभूती, थोर महापुरुष, थोर महिला यांच्या बाबतीत असा गैरप्रकार होऊ नये आणि ह्यांना चांगला वचक बसावा म्हणून आता आम्ही शिवसेना कल्याण पूर्व महिला आघाडीच्या वतीने आम्ही कोळशेवाडी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्यांची तक्रारी दाखल करणार आहोत. नागपूरच्या क्वेटा कॉलनीतील जुने देवडिया हॉस्पिटल परिसरात मोकळ्या मैदानाच्या कचऱ्यात भ्रूण आणि काही शरीराचे अवशेष सापडले आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांच्या मेडिकल टीमने हे सर्व अवशेष जप्त केले आहेत. तर हे अवशेष कुठून आले आणि कोणी फेकले याचा तपास अद्यापही पोलीस करत आहेत. जे ठिकाण आहे तिथं पूर्ण कचऱ्याचं ठिकाण आहे. आजूबाजूचा आता आम्ही चेक करू काय नक्की आहे, त्याचा तपास करू, जाऊन आपण मेडिकल टीमद्वारे त्याचा आपण मुलायजा करू, चेकिंग करू, त्यानंतर कळेल एक्झॅक्ट किती होते. इतर पण काय त्यामध्ये वेस्ट आपल्याला सापडलेले आहेत, त्यामुळे ते सगळं लक्षात येईल आपलं. माजी मंत्री आमदार गिरीशभाऊ महाजन यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून मोक्का लावण्याचं काटकरस्थान रचणाऱ्यांची CBI चौकशी झालीच पाहिजे व दोषींना शिक्षा झालीच पाहिजे या मागणीसाठी वरणगाव बस स्टँड चौक येथे भाजपच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आलंय. तसेच जोरदार निदर्शने करत CBI चौकशीची मागणी देखील करण्यात आली आहे. अरे राजकारणी माणसाचे जीवन संपवण्याचा महापाप तुम्ही करताय. महाविकास आघाडी सरकारचे जे नेत्यांची नावं इच्छात म्हणजे खोटे गुन्हे ॲडव्होकेट प्रवीण पंडित चव्हाण हे जे आहे सरकारी वकील यांनी खोटे गुन्हे दाखल खोटा कट रचला आणि खोटा मोका लावण्याचा प्रयत्न त्या माध्यमातून केला. जो मनुष्य या कटात सहभागी नाही चारित्रवान असा लोकनेता आहे आणि अशा या नेत्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न हे जर महाविकास आघाडी सरकार करत असेल तर या सरकारच्या विरोधात भारतीय जनता पार्टी एक जोरदार स्वरूपाचं आंदोलन त्या माध्यमातून करेल. आम्ही इथे शांत बसणार नाही आहे. हे जे करताय हे सूडबुद्धीचं भावनेचं राजकारण करताय, हे आक्षाचं राजकारण करताय. यामध्ये जे जे कटामध्ये सहभागी आहे यांची चौकशी झाली पाहिजे. औरंगाबाद शहरातील जळगाव रोडलगत भाजी विक्रीसाठी बसणाऱ्या भाजी विक्रेत्यांवर काल मनपा अतिक्रमण विभागाने कारवाई केली असून या ठिकाणी भाजी विक्रेते व मनपा कर्मचाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली आहे. अतिक्रमण विभागाने कारवाई केली परंतु मनपा आयुक्त यांनी कारवाई करणार नाही असं आश्वासन देऊनही N11 येथे मनपा अतिक्रमण हटाव विभागाने काही भाजी विक्रेत्यांची हातगाडी माल व मोबाईल उचलून नेला. या संतापाने ही शाब्दिक बाचाबाची झाल्याचं पाहायला मिळालंय. धुळ्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने धुळे तालुक्यातील बहुतांश ठिकाणी शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास ही हिरावून गेला असून अक्षरशः काढणीला आलेली पिके जमीनदोस्त झाल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. अवकाळी पावसामुळे पिकांचं नुकसान होऊन जवळपास 48 तासांपेक्षा जास्त काळ उलटूनही कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून पंचनामे तर दूरच, पण पाहणी करण्यासाठी देखील कोणी बांधावर आलं नाही. यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचं नुकसान झालेल्या पिकांची कृषी विभागातर्फे लवकरात लवकर पाहणी करून पंचनामा करण्यात यावा व नुकसान भरपाई मिळून द्यावी अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. आणि हे जे आता नुकसान झालंय अवकाळी पावसाने,
याचा आम्हाला कुठेतरी शासनाची दखल घ्यावी आणि काहीतरी पंचनाम्यासाठी काही पथक पाठवावं, तालुका स्तरावरचे अधिकारी पाठवावेत, पंचनामा करावं आणि आम्हाला योग्य ती काहीतरी भरपाई म्हणून शासनाने मदत करावी ही आमची शासनाला नम्र विनंती आहे। सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती। पारनेर नगर विधानसभा मतदार संघाचे आमदार निलेश लंके यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक लोकनेते निलेश लंके प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य। लोकनेता मिळायचा नाय निलेश लंके सर्वसारखा। रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची। न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत, पाहूयात पुढील बातमीपत्र। भंडारा शहरातील पोस्ट ऑफिस परिसरात असलेल्या विद्युत विभागाच्या डीपीला आज पहाटे 5 वाजेच्या सुमारास अचानक आग लागल्याने मोठी धावपळ उडाली आहे। विद्युत डीपीला लागूनच अनेक फुटपाथ व्यावसायिकांचे दुकाने असल्याने त्यांचे सुद्धा नुकसान झालंय, तर आग कशामुळे लागली याची माहिती अद्याप कळू शकली नाही। प्लास्टिक बाटलीत डिझेल द्यायला नकार दिल्याने पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याच्या डोक्यात पेवर ब्लॉक टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। उल्हासनगरच्या एचपी पेट्रोल पंपावर घडलेला हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय। यात पेट्रोल पंप कर्मचाऱ्याच्या डोक्याला दुखापत झाली आहे। या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीचा शोध सुरू आहे। चारही राज्यांच्या निवडणुकीचे निकाल हाती येत आहे। या निवडणुकीत मतदारांनी भारतीय जनता पक्षाच्या पारड्यात मतांचे दान टाकले आहे। या राज्यात भारतीय जनता पक्ष सत्ता स्थापन करेल, शिवसेना नेते गोव्यात सत्ता स्थापन करण्याचे स्वप्न बघत होतं परंतु मतदारांनी त्यांना नाकारलं, अशा शब्दात आमदार डॉ संदीप दुर्वे यांनी खासदार संजय राऊत यांना टोला लगावलाय। जनता ही जनार्दन आहे। ज्या चार राज्यांमध्ये आज भाजपला बळ भेटत आहे, भारतीय जनता पार्टीला आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत परत एकदा उत्तर प्रदेश असो, मणिपूर असो, उत्तराखंड असो की गोवा असो, सर्वच ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा विजय होत आहे। जरी रिझल्टला अजून वेळ आहे थोडा, मला पूर्ण विश्वास आहे की या चारही राज्यात भारतीय जनता पार्टीचं सरकार बनेल। आणि काही शिवसेनेचे नेते जे वारंवार मीडियासमोर बोलत असतात की गोव्यामध्ये आम्ही जाऊ, असं करू तसं करू, परंतु शेवटी लोक भारतीय जनता पार्टीच्याच पदरात मतदान केलं हे सिद्ध होत आहे। माढा तालुक्यातील रोपळे कव्हे येथे घाणीचे साम्राज्य पसरलेल्या परिसराच्या जागेत ग्रामस्थांनी जिद्दीच्या बळावर 10,000 वृक्षांची वनराई फुलवली आहे। तर या गावाने केलेल्या या अनोख्या उपक्रमामुळे पर्यावरण संवर्धन राखण्यासाठी गावाने उचललेलं हे पाऊल जिल्ह्यातील ग्रामीण भागातील गावांपुढे आदर्शदायी ठरलं आहे। पंजाब विजयानंतर मुंबई आपच्या कार्यकर्त्यांचा आप कार्यालयाच्या बाहेर जल्लोष पाहायला मिळतोय। तर आपच्या प्रवक्त्या प्रीती शर्मा यांनी लाडू वाटून विजय साजरा केलाय। या बातम्यांसह सह्याद्री बुलेटिन मध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची, मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री। शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची। न्यूज 24 सह्याद्री।